महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर वसलेल्या गडहिंग्लज तालुक्यातील भैरेवाडी येथील श्री काळभैरी देवाची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून अखंडितपणे सुरू असणारी काळभैरी यात्रेची परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. काळभैरी यात्रेनंतरच गडहिंग्लज उपविभागातील यात्रा सुरू होतात. या एकच दिवस भरणाऱ्या काळभैरी यात्रेमध्ये सुमारे 5 लाखाहून अधिक भाविक महाराष्ट्र तसेच कर्नाटक, गोवा आदी राज्यातून येत असतात, तर हजारो व्यापारी या यात्रेवर उदरनिर्वाह भागवत असतात. मागील 2 महिन्यापासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली होती, त्यामुळे यात्रा उत्साहात होईल अशी आशा होती. पण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट पसरू लागल्यामुळं जिल्ह्यात कोरोनाच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून येथील यात्रा रद्द करण्याचा पोलीस प्रशासन, महसूल विभाग, मानकरी यांच्यातून निर्णय घेण्यात आला. यावेळी 28 तारखेला होणारा पालखी सोहळा तसेच 1 तारखेचा यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी कोणत्याही भाविकांनी पालखी मार्ग किंवा मंदिर परिसरात न येण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुख्य यात्रेदिवशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पूजा करण्यात येणार आहे. तसेच या 2 दिवशी मंदिरेकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 5 मार्चपर्यंत मंदिरं दर्शनासाठी बंद राहील. त्याचबरोबर रविवारचा आठवडी बाजारसुद्धा रद्द करण्यात आला आहे, असं संयोजकांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी गडहिंग्लजहून सोहेल मकानदार.